100 अधिक वर्ष सुरू असलेल्या दिवाळी अंकाच्या प्रवासात अनेक लेखक दिवाळी अंकांमधून पुढे आलेत. अनेक प्रतितयश कवींनी दिवाळी अंकांच्या पानांमधून आपलं अस्तित्व दाखवलंय. दिवाळी अंकांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे आणि ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निर्मिती व्हावी यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध समाज उपयोगी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीनं गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा या स्पर्धेला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि लवकरच या स्पर्धेचा रौप्य सोहळा साजरा होणार आहे. याचा विशेष आनंद होतो. सर्वात जास्त रकमेची पारितोषिकं, उत्कृष्ट नियोजन, दिवाळी अंक व त्यांचे लेखक, वाचक आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन या स्पर्धेच्या यशाचे गमक आहे. 2 वर्षांपूर्वी जगावर कोरोना वैश्विक महामारीचं अनपेक्षित संकट आलं आणि सर्वांचं जीवन विस्कळीत झालं. मात्र या स्पर्धेत खंड पडला नाहीये. दरवर्षी स्पर्धेचं आयोजन करत लेखन व वाचन संस्कृतीला बळ देण्याचं काम करण्यात आलंय. कितीही संकट आली तरी दिवाळी अंकाच्या 110 वर्षांच्या परंपरेत खंड पडलेला नाहीये. वाचकांची संख्या घटत आहे अशी ओरड दरवर्षी असते. मात्र तसं न होता यंदा दिवाळी अंकांना विक्रमी मागणी आली, त्यामुळे ही बाब अंक निर्माते साहित्य दर्दी वाचकांसाठी सुखावह ठरली आणि ही साहित्य परंपरा अखंडित ठेवण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ कटिबद्ध राहिल्यानं वाचन आणि कला समृद्ध झाली. राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास 75,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 35,000 रुपये तर तृतीय क्रमांकास 20,000 रुपये तसेच सर्वांना आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट कथेसाठी 7,000 रुपये, उत्कृष्ट कविता व व्यंगचित्रास प्रत्येकी 2,500 रुपये, उत्कृष्ट विशेषांकास 5,000 रुपये, उत्कृष्ट मुखपृष्ठास 5,000 रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास 7,500 रुपये तसेच रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिकं देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास 30,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 15,000 रुपये आणि तृतीय क्रमांकास 7,500 रुपये आणि सर्व पुरस्कार प्राप्त अंकांना सन्मान चिन्ह असं बक्षिसांचं स्वरूप आहे. दिवाळी आनंददायी व अनन्य साधारण सण आहे. या सणाच्या अनुषंगानं फराळाप्रमाणे विविध साहित्य असलेले दिवाळी अंक निर्मित करून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिवाळी अंकांचे निर्माते, लेखक, कवी, वाचक यांचे मनापासून आभार मानावे तेवढे कमी आहेत. तर या स्पर्धेतून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा वृद्धिंगत करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचं कौतुक करू तेवढं कमी आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांनी विश्वासार्हता जपली आणि संस्कृती टिकवली. दिवाळीचा फराळ परदेशी पाठवण्याची सोय झाली आहे तेव्हापासून त्याला मराठी नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. अशा फराळांसोबतच दिवाळी अंकही परदेशात गेले पाहिजेत आणि त्यासाठी आता हट्ट धरला पाहिजे. आणि असं झाल्यास हा नात्यांचा उत्सव फक्त आपल्या देशात नाही तर जगभरात दिवाळी फराळाप्रमाणे दरवळत राहील, हे नक्की.